नमस्कार मित्रांनो, एस सी क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे आणि विजन स्टडीमध्ये सुद्धा स्वागत आहे. दोन्ही चॅनलची लिंक एवढीच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे, जो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा भारताचा भूगोल या विषयावर आम्ही घेऊन आलेलो. 82 प्रश्न आहे. आसपास दगडी कोळशाच्या खाणी नसल्यास तरी जवळपासच्या घनदाट जंगलातून मिळणाऱ्या लाकडापासून ऊर्जेची गरज भागत असलेल्या कर्नाटक या ठिकाणी लोह पोलाद प्रकल्प उभारला गेला आहे, तर तो कुठे आहे? म्हणजे दगडी कोळसा नाही आहे, तरी पण तिथं लोह पोलाद प्रकल्प वापरला गेलेला आहे, लाकडापासून ते ऊर्जा मिळवतात, तर तो भद्रावती कर्नाटक राज्यामध्ये आहे. खालील ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील पोलादाचे कारखाने आहेत, कुठे कुठे आहेत ते तुम्हाला सांगायचं. तर इथं आपण दिलेले आहेत बघा, भिलाई छत्तीसगडमध्ये आहे, बर्नपूर व दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये आहे, भद्रावती कर्नाटकमध्ये आहे व रूरकेला हा ओडिसाला आहे. तर हे काय आहे? तर सार्वजनिक क्षेत्रातील पोलादीची कारखान्याचे ठिकाण आपण दिलेले आहे. त्यानंतर हिंदुस्थान एक ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड म्हणजे रसायनी हा सार्वजनिक क्षेत्रातील रासायनिक द्रव्यांचा कारखाना महाराष्ट्रात रिकामी जागा येते, तर रायगडमध्ये येते आहे, रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल या ठिकाणी. 85 प्रश्न आहे. पेट्रोल व पेट्रोलियमच्या पदार्थाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले अंकलेश्वर कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रसिद्ध ठिकाण अंकलेश्वर कुठे आहे? तर गुजरात राज्यामध्ये. पश्चिम बंगालमधील रिकामी जागा हे बंदर तेल शुद्धीकरण केंद्रासाठी अतिशय प्रसिद्ध आहे, तर ते आहे हल्दिया. हल्दिया पश्चिम बंगालमधील अतिशय महत्त्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे अरबी समुद्रात मुंबईजवळ मुंबई हा येथे रिकामी जागा जहाजाच्या खोदाईसाठी प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग करून खनिज तेल मिळवले जाते, त्याला सागर सम्राट असं नाव देण्यात आले आहे. देशाच्या हिऱ्यांच्या खाणी पन्ना येथे आहेत, पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पन्ना या ठिकाणी हिऱ्यांच्या खाणी आहेत आणि पन्ना हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये आहे, ध्यानात ठेवा. कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. देशात रायपूर येथेही हिऱ्यांचे साठे आहेत. रायपूर कोणत्या राज्यात आहे? तर रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. रायपूर छत्तीसगडमध्ये आहे, पन्ना मध्य प्रदेशमध्ये आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आपण बघितले आहे पोलीस भरतीसाठी. जर अशा व्हिडिओंची लिंक तुम्हाला हवी असेल, अधिकाधिक व्हिडिओ हवी असतील, तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मात्र चेक करायला विसरू नका. प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की डिस्क्रिप्शन मात्र प्रत्येक वेळेस चेक करून जा, तिथे आमचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओंची लिंक वेगवेगळ्या विषयावर तिथं दिलेली असते. विजन स्टडीला मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर विजन स्टडीला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा.